परंतु आपला जिल्हा पायलट म्हणून निवडलेला आहे, त्यामुळं आपल्याला काही अडचणी प्राप्त झाले असतील, निराळे होत असतील, जो जो प्रश्न कोणताही प्रश्न आपल्या समोर निर्माण झाला तर तात्काळ माझ्याशी संपर्क साधा, गारुडकर सरांशी संपर्क साधा, कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही। आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण दाबवत आहोत, माहिती सर्वांना या अंतर्गत हा उपक्रम आपण घेतलेला आहे। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जो आपण राबवणार आहोत त्याच्यामध्ये युतीचं सक्षमीकरण हा उपक्रम आपण त्याच्यामध्ये घेत आहोत, म्हणून मला सर्वांना विनंती करायची की कोणतीही जरी अडचण आली, एनसीडीसी असू द्या, तुम्हाला एखादा प्रोग्राम पाहिजे असेल तर प्रोग्रामची सुद्धा अडचण मी सोडवू शकतो। फक्त आपल्या मनामध्ये ध्येयामध्ये म्हणजे मनात ठेवायचं की आपल्याला युतीचं सक्षमीकरण करायचं, आपल्या साहित्यामध्ये सक्षम बनवायच्या, जेणेकरून समाजामध्ये त्या सभा नीटपणे राहतील, नीटपणे जपतील आणि कोणत्या प्रकारचा त्यांना प्रबळ होणार नाही यापुढं, अशा पद्धतीचं नियोजन आपल्या मनातून तयार करायचंय। जेव्हा हा प्रोग्राम डीजेएस आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुढे आला तेव्हा वाटलं हो, योग्य दिशा देणारा, मुलींना सक्षम करण्यासाठी आपली जी काही भूमिका आहे त्या भूमिकेमधून कार्य करण्यासाठी आता आपल्याला योग्य दिशा कुठेतरी मिळालेली आहे। आणि माझ्या सर्व शिक्षक भगिनी आणि मी स्वतः सुद्धा आपल्या लेकींपर्यंत तो खूप व्यवस्थितरित्या पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। त्यानंतर मला असं म्हणायचं आहे की या प्रोग्राम साठी त्यांनी जो कंटेंट डिझाईन केलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे। सक्षमीकरण म्हणजे फक्त केवळ शारीरिक सुदृढता किंवा स्वसंरक्षण एवढाच त्याचा पार्ट नसून मुलींना मानसिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी जो कंटेंट केलेला आहे, मुलींची स्वची जाणीव, मुलींचा आत्मसन्मान, मुलींचा संवाद, पालकांशी संवाद, शिक्षकांशी संवाद, त्यानंतर मुलींनी त्यांचे योग्य मित्र मैत्रिणी निवडण्याची त्यांचे निवड, त्याच्यानंतर त्यांची निवडीसोबत निर्णय घेण्याची क्षमता विकसित होणे, चांगलं काय वाईट काय, पालकांशीही संवाद, ते आपल्या मुलींना किती जाणतात, या सर्व गोष्टींचा चहुबाजूने विचार केलेला मला जाणवला आणि मला ते ट्रेनिंग खूप भावलं आणि वाटलं की आता आपण योग्य दिशेने कार्य करण्यासाठी आपल्याला संधी आहे। मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक नवा आयाम घेऊन, एक नवीन दृष्टी घेऊन आम्ही सर्वजण खाली नक्कीच काम करणार आणि नक्कीच आपल्या लेकी सक्षम बनणार यात आपण कोणतीही शंका ठेवू नये। धन्यवाद। प्रकार
नंतर लक्षात आलं की हा मुलगा तिला त्रास देतो. ही जाणीव संवेदना त्याच्यातून निर्माण झाली आणि मला असं वाटलं की कार्यशाळा किती महत्वाची आहे. फार मोठा पॉईंट त्याच्यातून बाहेर निघाला आणि मी तिथेच मान्य केले की मला कितीही कामं असले तरी मी माझ्या अख्ख्या संस्थेतच नाही तर इतर शाळेमध्ये सुद्धा तालुक्यामध्ये जाण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. त्यांच्यामध्ये असणारा आत्मविश्वास त्या आत्मविश्वासाच्या अंशातला एक एक गुण आपण आपल्यामध्ये साठवून आपणही आपल्या शाळेमध्ये असंच प्रशिक्षण मुलींना द्यावं या दृष्टीने आम्ही खरंच मॅडम प्रयत्न करू. तुम्ही केलेलं हे जे प्रशिक्षण आहे दिलेलं आम्हाला मार्गदर्शन अतिशय उपयुक्त होतं. यातून आमच्या मुलींमध्ये त्यांना निर्भय बनवण्यासाठी आम्ही खरोखरच प्रयत्न करू. पण हे प्रशिक्षण युवतींना दिलेलं आहे, युवतींसाठीच प्रशिक्षण चाललेलं आहे. मग युवतींचं सक्षमीकरण झालं पाहिजे का, युवती सक्षम झाल्या पाहिजेत का, मग का युवतींचं सक्षमीकरण हवं, असे जे प्रश्न आपल्या मनात होते ते सगळे प्रश्न मॅडमच्या मार्गदर्शनातून आपल्या मनातले मिटलेले आहे. आणि आज काळाची गरज आहे की युवतींचं संरक्षण झालं पाहिजे, सक्षमीकरण झालं पाहिजे. त्या दृष्टीने हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने जो चालू केलाय तो अतिशय पथदर्शी आहे. प्रशिक्षण स्मार्ट गर्ल यापूर्वी खरोखर स्मार्ट या शब्दाचा जो अर्थ होता हा फक्त सुंदर दिसणे घेऊन घेतले जातात. तर मॅडम आम्हाला आज खरं सांगतो स्मार्ट आणि सक्षमी जे सक्षम होणं हा अर्थ आम्हाला खरं सांगतोय. ऍक्च्युली बऱ्याच वेळा हे असं वाटायचं की त्या मुलींच्या पालकाबरोबर बसलं पाहिजे आणि ती जी संधी आहे ती संधी या स्मार्ट गर्ल या प्रशिक्षणामध्ये पालक कमी आहे. त्याच्यातूनही माझ्या दोन विद्यार्थ्यांनी अशा होत्या की मॅडम आमचे पालक आम्हाला सहलीला जाऊ देत नाही असा एक त्यांचा प्रश्न होता. आणि आमच्या पालकांनी फक्त सांगा की या कार्यक्रमातून त्यांना जी जाणीव होईल त्याच्यातून ते आम्हाला सहलीला जाऊ देतील की नाही. शेवटचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी झाला तेव्हा त्या पालकांनी संविधान दिन आम्ही साजरा करत होतो आणि त्या संविधान दिनाच्या संपूर्ण स्टेजवरती जाऊन त्यांनी सांगितलं की या कार्यक्रमातून मी माझ्या मुलींना कुठेही सहलीला जाऊन द्यायला तयार झालोय अशी त्यांनी त्यांची अपेक्षा व्यक्त केली. निकाल सकते हैं फ्रेंड्स के जरिए, टीचर के जरिए और ऑल मतलब पूरी पब्लिक के जरिए. हम बहुत स्मार्ट है, ताकतवर भी है. हमारे फादर हम कुछ भी कर सकते हैं. ट्रेनिंग से हमको क्या फायदा हुआ, हम हमारी हिफाजत कर सकते ना सर. फाइनली वी आर टू बी दिनांक 16-17 जानेवारी 2017 रोजी एम्पॉवरमेंट ऑफ गर्ल्स हे भारतीय जनसंघटना शाखा गोंदिया यांच्या द्वारे तिथे एक उपक्रम घेण्यात आला. उपक्रमाच्या समारोप समारंभाला या जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर तुलकुंडवार व मी स्वतः गेलो होतो. तिथे विद्यार्थिनींचे ज्यावेळेस आम्ही मत घेतले त्यावेळेस विद्यार्थिनींचा वाढलेला आत्मविश्वास आणि त्यांना स्वतःच्या जीवनाबद्दल निर्माण झालेली प्रचंड आशा हे बघून आम्ही अतिशय आश्चर्यचकित झालो की 2 दिवसामध्ये मुलींमध्ये इतका बदल झाला. काही पालकांनी त्या 2 दिवसामध्ये त्यांच्या मुलींमध्ये जो बदल झाला
तो सांगितलं की त्या आता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छितात आणि स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर आपल्या त्याच्यातून आपल्या कुटुंबाला मदत करण्याची त्यांनी जी इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळे त्या त्यांच्या आयांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला तो आमच्यासाठी तर अवर्णनीयच होता. आम्ही आता विचार करतोय की गोंदिया जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हा उपक्रम राबवणार आहोत आणि सर्व आमचे ज्या खासगी शाळा आहेत तिथे सुद्धा हा उपक्रम राबवण्याकरिता आम्ही काही शिक्षकांना त्यांच्या इच्छेनुसार प्रशिक्षण देण्याचा विचार करत आहोत.